कोल्हापूर, पंचगंगेच्या तीरावर बसलेली छत्रपती शाहू महाराजांची कलानगरी। पण अलीकडच्या काळात कोल्हापूर, कलापूर आणि महापूर अशी एक नवी ओळख या शहराची होऊ पाहते। गेल्याच वर्षी म्हणजे जुलै ऑगस्ट 2019 मध्ये शतकातील सर्वात मोठा महापूर आला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरानं हाहाकार माजवला। अख्खी गावं, शेती पुरानं आपल्या कवेत घेतली आणि निसर्गाच्या या रुद्र अवतारासमोर अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं। गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी आपली महानगरपालिका सज्ज आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी झालेल्या पुराच्या अनुभवानंतर यावर्षी प्रशासन म्हणून आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे। लोकांनाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासन ज्या सूचना देईल त्याचं तंतोतंत पालन करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। यावर्षी आम्ही निर्णय घेतला की एका लेवलला पंचगंगेची पातळी आली की 100% इव्हॅक्युएशन, म्हणजे गावातल्या लोकांना बाहेर काढण्याची व्यवस्था असेल, जनावरांना शिफ्ट करण्याची व्यवस्था असेल, ह्याचा सगळा प्लॅन यावर्षी तयार आहे आमच्याकडे। त्याचबरोबर MSEBचा कुठं खोळंबा होऊ नये या दृष्टीनं काही उपकरणं त्या त्या तालुक्यामध्ये, चंदगड असेल, गगनबावडा असेल, आजरा असेल, शाहूवाडी असेल, अशा दुर्गम तालुक्यामध्ये ती सगळी साहित्य आत्ताच नेऊन ठेवण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। अपेक्षा एवढीच आहे की पाऊस व्यवस्थित पडावा, पुराची परिस्थिती येऊ नये, तरी देखील दुर्दैवानं आली तर बोटींची व्यवस्था आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण केलेलं आहे। लाईफ जॅकेट्स हे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि कोल्हापूर शहर असेल, शिरोळ असेल किंवा जे जे तालुके पूरबाधित आहेत, मागच्या वर्षी जवळजवळ 450 गावं ही पूरबाधित पुराचा फटका त्या ठिकाणी बसला होता। त्यामुळे यावर्षी कमीत कमी त्रास लोकांना व्हावा या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत, त्याला आपणही त्याच पद्धतीनं सहकार्य करावं ही माझी आपल्याला नम्र विनंती असते। मागील वर्षी सन 2019 कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील नागरिकांवर गंभीर आपत्ती ओढावलेली होती। त्याच्याच पार्श्वभूमीवर सन 2020 येणाऱ्या पुराच्या आपत्कालीन परिस्थितीला मात करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने वेगवेगळ्या प्रमाणात उपाययोजना राबवली आहेत। त्यासाठी आपण स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांना आपण ट्रेनिंग दिलेले आहेत। मार्गदर्शन देण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार करण्यात आलेली आहे। पाण्याची पातळी 39 वर आली तर नागरिकांनी नियोजित जागेत आपण स्वतःहून आपल्या पाळीव प्राणी तसेच सामान घेऊन स्थलांतर व्हायचं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीनं आराखडा तयार करून प्रत्येकांना जबाबदारी दिलेली आहे आणि गतवर्षीचं पूर परिस्थिती पाहता आपल्याला अधिक दक्ष राहून आम्ही नियोजन केलेलं आहे, शेल्टरची व्यवस्था केलेली आहे। ज्या पद्धतीनं गतवर्षी सर्व स्वयंसेवी संस्था रेस्क्यू ऑपरेशन तसंच नंतर पूर ओसरल्यानंतर पूर्वरत आणण्याच्या दृष्टीनं स्वच्छता असेल, पिण्याचं पाण्याचं नियोजन असेल, आरोग्य तपासणी आणि आरोग्य उपचार असेल, यासाठी ज्याप्रमाणे स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय सर्वांनी जो सहभाग दिला यावर्षी सुद्धा सर्व जण सहकार्य करतील त्या दृष्टीनं सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे। सतर्क रहा, सुरक्षित रहा,
महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करा। चार हजार लोकांना आम्ही बाहेर काढलं, पाण्याने बाहेर काढलं आणि एके ठिकाणी स्थलांतर केलं। त्याचा अनुभव घेता आम्ही ह्यावेळी भरपूर तयारी केलेली आहे। जवळजवळ आमच्याकडे आता पहिल्या 6 बोटी होत्या, आता जवळजवळ आम्ही 10 बोटी तयार केलेल्या आहेत। त्याचबरोबर व्हाईट आर्मी किंवा NCC त्या लोकांना आम्ही तयार केलेला आहे। जीवन ज्योतीसारखी आमची जवळजवळ 50 लोकांची आमच्याकडं ही आलेली आहे। त्याचप्रमाणे आता मी आता शहरासाठी एक NDRF पथक सेपरेट आपल्याला आलेलं आहे। ह्यावर्षी आम्ही नवीन एक हे केलं की ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळी पूर आला होता त्या प्रत्येक अपार्टमेंटमध्ये आम्ही त्या लोकांना एक फॉर्म दिलेला आहे आणि त्यांचे पूर्ण कमिटीचे त्यांचे कोण सदस्य असतील त्यांचे नंबर वगैरे फोन नंबर आणि त्यांचा पत्ता वगैरे सगळं आम्ही घेतलेला आहे। याचबरोबर आमची गस्ती पथक असणार आहे। आमच्याकडे 4 फायर बुलेट आहेत, जीप आहेत आमच्या 2, या सगळ्यावरून आम्ही प्रत्येक पूर क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना आम्ही अनाऊन्सिंग करणार आहे आणि त्या अनाऊन्सिंगनं त्या लोकांना माहिती देणार आहे पुराबाबत, किती पातळी झालेली आहे, किती पातळीला आपल्या इथं पाणी येतं आहे आणि तुम्ही आता काय तयारी केली पाहिजे। माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी आम्ही 2020 पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहोत। गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचा फार मोठा फटका आपल्या सर्वांना बसला होता, परंतु अतिशय हिमतीने आपण सर्वांनी या पुराच्या संकटामध्ये जिल्हा प्रशासनाला मदत केली होती। यावर्षी देखील आपण त्याची अतिशय उत्तम तयारी केलेली आहे। यावर्षी आपल्या आपदा मित्रांसोबतच पोलीस दलांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेस्क्यू रिलीफ यासाठी आपली पूर्ण नियोजन केलेले आहे। त्याचबरोबर या संकटामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठीचं पूर्ण नियोजन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे। सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि सूचनांचे पालन करा। गेल्या वर्षीच्या महापुरानं कोल्हापूरकरांना बरेच शहाणपण शिकवलं, त्यामुळे यावर्षी पूर परिस्थिती उद्भवलीच तर कसं सामोरं जायचं हे आता बऱ्यापैकी समजलेच। पण शहरवासियांनो, तरी सुद्धा पूर परिस्थिती आलीच तर महानगरपालिका व्यवस्थापनानं वेळोवेळी दिलेल्या सूचना काटेकोरपणे अंमलात आणा आणि पूर परिस्थितीमध्ये स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी।